बातम्या आता विस्ताराने. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात नामांकन अर्ज दाखल झाल्यानंतर आमदार डॉक्टर विजयकुमार गावित व माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी एकमेकांवर अर्जाबाबत हरकती दाखल केल्या. छाननीनंतर सुनावणी होऊन दोघांच्या हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. बघा ही बातमी. नंदुरबार मतदारसंघात आता खरी लढत चुरशीची व अस्तित्वाची बघायला मिळणार आहे. या मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित हे अधिकृत उमेदवारी करीत आहे. मात्र त्यांना तगडं आव्हान देण्यासाठी भाजप पक्षातून आता काँग्रेस पक्षात प्रवेश करत माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु लढत चुरशीशी असल्यामुळे अर्ज छाननीच्या वेळी दोघा दिग्गज नेत्यांनी एकमेकांच्या नामांकन अर्जावर आक्षेप घेतला. छाननीनंतर दोघांच्या आक्षेपावर सुनावणी करण्यात आली. यात दोघं पक्षांकडून म्हणणं ऐकून घेतल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपला निर्णय घेतला. या हरकती अशा होत्या. डॉक्टर गावितांनी उदयसिंग पाडवींवर ऑफिस ऑफ प्रॉफिट बाबत हरकत नोंदवली होती, तर उदयसिंग पाडवी यांनी डॉक्टर गावित यांच्या ॲफिडेव्हिटवर हरकत नोंदवली होती. अपिलाअंती निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती थविल यांनी दोघं अपील फेटाळल्या व दोघं अर्ज वैध ठरविण्यात आले. आता लक्ष लागून आहे ते म्हणजे खऱ्या लढतीचं. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार.